आणखी बातमी, सध्या महाराष्ट्र राज्यात नोकरीच्या आशेने लाखो बेरोजगार वणवण करत असताना आज महाराष्ट्रावर पुन्हा दरोडा पडला. महाराष्ट्रात येऊ घातलेला 50,000 कोटींचा मोठा प्रकल्प मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हातचा गेला. औरंगाबाद किंवा दाभोळ येथे हा प्रकल्प होणार होता, पण तो मध्य प्रदेशात गेला. गेला ही सरकारी कंपनी असल्याने केंद्रातील सरकारनेच हा प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात पळवला असा आरोप विरोधाकडून होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती देतानाच मिंधे सरकारला जाब विचारला आहे. इंडिया पेट्रोल केमिकल्स कंपनी महाराष्ट्रातील औरंगाबाद किंवा दाभोळ येथे 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून क्रॅकिंग युनिट उभारणार होती. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात येता मध्य प्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे, असे दानवे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. यासंदर्भात पुढील प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची उत्तरे द्यावीत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात येण्याचा विचार करणारी ही कंपनी अचानक मध्य प्रदेशात कशी गेली, महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला, या कंपनीने प्रकल्प उभारणीच्या जागेसाठी विचारणा केली होती का, महाराष्ट्रात जागा हवी होती तर त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प का नाकारला, सरकारी कंपनी असल्याने मध्य प्रदेशात हा प्रकल्प नेण्यासाठी केंद्राने दबाव टाकला का, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रावर वेगळी प्रेम दाखवत आहे, इथे येणारी गुंतवणूक सत परराज्यात जात आहे, राज्यातील तरुणांच्या हाताला मिळणार रोजगार हिसकावून दुसऱ्याच्या घशात घालण्याचे हे पाप भाजपचेच आहे, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज, इंडिया.